हॅलो नमस्कार. इंडिया टू ऑस्ट्रेलिया मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. मी स्नेहल आंगरे. आज मी तुम्हाला ऑस्ट्रेलियातल्या ट्रेन कशा आहेत ते दाखवणार आहे. त्याचबरोबर इथलं पर्थचं ट्रेन स्टेशन कशा आहे ते पण तुम्हाला दाखवणार आहे. तर आता मी पर्थ ट्रेन स्टेशनमध्ये आहे. तर चला तर पाहूया इथे काय काय दिसणार आहे तुम्हाला वेगळं. मागे मी माझी गाडी पार्क केलेली आहे. तर ट्रेननी जाऊया सिटीमध्ये. चला तर आता ट्रेन स्टेशनवरती जाऊया. तर हे आहे क्वीन्स पार्क ट्रेन स्टेशन आणि इथे प्लॅटफॉर्म असा असतो. तर आता ट्रेन येत आहे. तर चला तर आता ट्रेनमध्ये जाऊया आणि पाहूया ऑस्ट्रेलियातली ट्रेन कशी आहे. आणि त्याचबरोबर मी तुम्हाला डबल डेकर ट्रेन कशी आहे ऑस्ट्रेलियातली तर ती पण दाखवणार आहे. मध्ये गेल्यावरती ट्रेन अशी काहीशी दिसते. इथे भरपूर जागा असते. तर हे पहा, ही आहे ऑस्ट्रेलियातली ट्रेन. आता फक्त दोनच लोक आहेत या डब्यामध्ये. आता अजून काही लोक येतील. तर आत्ता ह्या सगळ्या ट्रेन रिकाम्या आहेत कारण जवळपास 9 ते 2:30 वाजेपर्यंत ट्रेन अशा रिकाम्या असतात. म्हणजे जास्त गर्दी नसते त्या टायमिंगला. त्यावेळेसच मी गेलेली होते. ट्रेनमध्ये जे सीट आहेत तर ते सगळे कापडाचे आहेत आणि त्याचबरोबर खाली पण कार्पेट लावलेलं आहे. हे जे व्हीलचेअरचे चिन्ह आहे तेथे अपंग किंवा लहान मुलांची बाबागाडी ठेवण्यासाठी सोय केलेली आहे. तसेच समोर आणि बाजूचे जे सीट असतात तर ते प्रायोरिटी सीट म्हणून लिहिलेलं असतं त्यावरती. तर ते वयस्कर लोक किंवा अपंग लोकांसाठी असतात. बाहेर जाण्यासाठी दरवाजाच्या साईडला बटन आहे ते दाबून बाहेर जाऊ शकतो. किंवा कोणत्या साईडला दरवाजा उघडणार आहे हे वरती डिस्प्लेवरती दिसतं. ऑस्ट्रेलियात प्रत्येक रोडवरती झाडं लावलेली असतात. तर आता हा ट्रेन स्टेशनचा एरिया आहे किंवा रेल्वे परेड आहे तरी पण तिथे किती झाडं वगैरे लावलेली आहेत. किंवा घरांच्या एरियांमध्ये पण अशी खूप झाडं लावलेली असतात. मागे तुम्हाला हे आता व्हिक्टोरिया पार्क ट्रेन स्टेशन आलेलं आहे. बेल वगैरे दिसली असेल तर जाताना काही अशा बिल्डिंग पण पाहायला मिळतात पर्थमध्ये. थोडस पुढे गेल्यावरती हे ऑप्टस स्टेडियम दिसतं. तर हे 2018 ओपन झालेलं आहे आणि इथे जवळपास 60,000 लोक एका टायमिंगला जाऊ शकतात. पर्थमध्ये ट्रेनच्या 6 लाईन आहेत. तर त्यामध्ये जाताना असं ट्रॅक वगैरे दिसतात आणि भरपूर ट्रेन्स इथे लागलेल्या आहेत. दरवाजा बंद होताना दरवेळेस असं डिस्प्लेला फ्लॅश होतं किंवा अनाऊन्स पण केलं जातं. चला तर आता पर्थच्या अंडरग्राऊंड ट्रेन स्टेशनला जाऊया आणि तुम्हाला स्टेशन कसं असतं तर ते पण तुम्हाला दाखवते. हे स्मार्ट रायडर घेऊन ते रिचार्ज पण करता येतं. तर हे इन्फो सेंटर आहे. तसं पाहिलं तर ट्रेनचं तिकीट पण खूप महाग आहे. म्हणजे वन वे जवळपास $4 वगैरे किंवा $5. म्हणजे हे प्रत्येक सबबनुसार किंवा झोननुसार आहे. तर माझं वन वेचं तिकीट 200 रुपये होतं. ऑस्ट्रेलियात खूप लोक ट्रेननी प्रवास करतात. ज्या लोकांचे सिटीमध्ये जॉब असतात तर त्यांना ट्रेननी प्रवास करणं सोपं किंवा सोयीस्कर स्वस्त पडतं असं मी म्हणेन. कारण सिटीमध्ये जे पार्किंग आहेत तर ते सगळे पेड पार्किंग आहेत. त्याची फी जवळपास 150 ते 200 रुपये प्रत्येक तासाला आहे. तर हे खूपच महाग पडतं. त्यामुळे खूप लोक ट्रेननीच प्रवास करतात.
आणि तसं पाहिलं तर इथल्या ट्रेनमध्ये खूप शांतता पण असते. इथे खूप लोक तुम्हाला ट्रेनमध्ये पुस्तक वाचताना दिसतील. तर हा ट्रेन स्टेशनच्या बाहेरचा परिसर आहे. तर वरच अंडरग्राउंड स्टेशन आहे, त्याच्या बाहेर असं आहे. आणि त्याच्या दुसऱ्या साईडला हे तर इथे रस्त्याने जे चालणारे असतात त्यांच्यासाठी पण सिग्नल असतो. तर आता हे इथे बटन आहे, ते दाबल्यावरती तिकडे सिग्नल थोड्या वेळाने चालू होतो. जेव्हा ग्रीन सिग्नल होईल तेव्हा आपण जाऊ शकतो. तर आता हा सिग्नल चालू झालेला आहे, तिथे ग्रीन माणसाचं चिन्ह दिसलं. तर आता हे 10 सेकंदांनी बंद होईल. हे सगळे शॉपिंग सेंटर आहे, तिथे हे सगळे ब्रँडेड शॉप दिसतील. हे मागे H&M आहे. इथे खूप मोठे शॉपिंग सेंटर आहे. जवळपास 1-2 शॉपिंग सेंटर छोटे छोटे मिळून असे पूर्ण शॉपिंग सेंटर इथे आहे. तर हे मायर आहे. तर हे पण खूप ब्रँडेड शॉप आहे किंवा मोठे दुकान आहे, डिपार्टमेंटल स्टोअर. आणि इथे पाहिलं तर हे ऑस्ट्रेलियाचे काही गिफ्ट्स असतात त्याचं शॉप आहे. पेंटिंग आहे तर ते ऑस्ट्रेलियन पेंटिंग आहे. तर हा होता सिटीमधील थोडासा एरिया. पण जाताना मी तुम्हाला डबल डेकर ट्रेन कशी असते ती पण दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर चला तर जाऊया. इथे स्मार्ट रायडर टॅप करावं लागतं आणि मी आता ट्रेनमध्ये जाणार आहे. 2014 पर्थमधील ट्रेन स्टेशनला एका माणसाचा पाय ह्या गॅपमध्ये अडकला होता. तर भरपूर लोक बाहेर येऊन त्यांनी ट्रेनला धक्का दिला आणि त्या माणसाची सुटका केली. मला जेथे जायचं होतं त्या स्टॉपला ट्रेन थांबणार नव्हती म्हणून मला ट्रेन चेंज करावी लागली. इथे दाखवलं जातं की पुढची जी ट्रेन येणार आहे ती कोणती लाईन येणार आहे आणि किती वेळाने येणार आहे. तर ते तिथं दाखवलं जातं आणि कोणत्या स्टॉपला थांबणार आहे तर ते पण ट्रेनमध्ये तुम्हाला कळतं. तर या बहुतेक नवीन ट्रेन दिसत आहे बहुतेक तरी. इथे हे काही फोल्ड केलेले सीट्स आहेत. तर अशा प्रकारचेच सीट्स बसमध्ये पण असतात. ऑस्ट्रेलियातील सिडनीमध्ये डबल डेकर ट्रेन आहेत. तर ही आहे सिडनीमधील डबल डेकर ट्रेन. आणि विशेष म्हणजे ऑस्ट्रेलियात ज्या ॲटोमेटेड ड्रायव्हरलेस ट्रेन आहेत तर त्या मेड इन इंडिया आहेत. आहे डबल डेकर ट्रेन. तर त्याच्या आतमधील भाग ही बहुतेक तरी जुनी ट्रेन आहे. मागे पहिले तर ट्रेन आता जाईल.
जागी असं फ्री पार्किंग केलेलं आहे. शॉपिंग सेंटर्स वगैरे आहेत तिथे पण फ्री पार्किंग केलेलं आहे आणि प्रत्येक ट्रेन स्टेशनला पण आता फ्री पार्किंग आहे. तर अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या घराचा व्हिडिओ पाहिला नसेल किंवा पर्थ सिटीचा व्हिडिओ पाहिला नसेल तर तो नक्की पहा. इथे आय बटनवरती लिंक दिलेली आहे. तर हा ट्रेनचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. खाली जे लाल रंगाचं बटन आहे सबस्क्राईब तिथे क्लिक करा. बाजूची घंटी पण दाबा जेणेकरून जे काही नवीन व्हिडिओ असतील ते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि सगळ्यात आधी तुम्हाला पाहता येतील. तर पुन्हा भेटूया एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.